हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहतो आहे काही महत्त्वाच्या आणि छान नवीन अशा किचन टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापैकी कुठलीही टिप तुम्हाला अगदी उपयोगी वाटली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर पहा आता आपण बनवतो आहे इथे ए बी सी ज्यूस म्हणजे ए फॉर ॲपल बी फॉर बीटरूट आणि सी फॉर कॅरेट म्हणून याला ए बी सी ज्यूस म्हणतात तर हा ज्यूस अतिशय आपल्या शरीरासाठी आपल्या त्वचेसाठी अतिशय असा फायदेशीर आहे नक्की तुम्ही हा सकाळी अनशापोटी हा जर ज्यूस घेतला तरी तुम्हाला तो खूप फायदेशीर असा ठरतो तर तुम्हाला अगदी ग्लोईंग स्किन हवी असेल म्हणजे अगदी तुकतुकीत तुमचा कि स्किन टोन कुठलाही असू द्या पण तुमची जर स्किन अशी को अगदी निश्तेज असेल तर त्या स्किनला जर तुम्हाला अगदी रिपेअर करायचं असेल छान करायचं असेल तर तुम्ही बाहेरून काही प्रोडक्ट न वापरता जर तुम्ही हा ज्यूस घेतला म्हणजे त्याला जर आतून पोषण मिळालं तर नक्कीच तुमची जी स्किन आहे ती खूप छान अशी इम्प्रूव्ह होते आणि काहीच दिवसात तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवेल तुमचा चेहरा अगदी ग्लो करायला लागेल अगदी पिंकिश असा होऊन जाईल तुमचा चेहरा तर नक्कीच आपण वरून झाडाला पाणी टाकण्यापेक्षा आपण त्याच्या जर मुळांना पाणी घातलं तर ते नक्कीच झाड बहरतं तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे जर त्याला आपण आतून पोषण दिलं तर नक्कीच त्याची जे रिझल्ट आहेत ते आपल्याला त्वचेवर दिसतात तर हा ए बी सी ज्यूस अतिशय फायदेशीर आहे तर पहा मी सगळ्या याची साल काढून घेतलेली आहे कारण की सफरचंद वर वॅक्स असतं त्यामुळे मी सफरचंदाची साल काढलेली आहे आणि बीटरूटची सुद्धा साल काढलेली आहे आणि गाजरचीसुद्धा काढलेली आहे तर ह्यांना तिघाही बीटरूट कॅरेट आणि ॲपलला तिन्ही छान असं बारीक मी छान कापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं आलं टाकलेलं आहे एक कप आ, मी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे त्यानंतर एक एका भांड्यामध्ये हा जो ज्यूस आहे तो तुम्ही एका ग्लासामध्ये मी ओतून घेतलेला आहे तर आता हा ज्यूस तुम्ही न गाळता सुद्धा घेऊ शकता किंवा ॲज इट इज जसा आहे तसा सुद्धा घेऊ शकता खूप फायदेशीर असा ठरतो ज्यांना ही ब्लड कमी आहे शरीरामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी असं आहे वरून थोडंसं लिंबू मी पिळलेलं आहे तर पहा आपला जो ज्यूस आहे तो इथे तयार झालेला आहे जसं की मी म्हटलं तुम्ही हा ज्यूस जो आहे तो गाळीनसुद्धा घेऊ शकता चवीला पण छान लागतो असा काही खूप वाईट नाही लागत छान लागतो हा ज्यूस नक्की तुम्ही घेऊन पहा जर तुम्हाला असंच प्यायचा नसेल तर गाळूनसुद्धा घेऊ शकता काहीच हरकत नाही तर हा ज्यूस इथे तयार झालेला आहे आय होप की ही टिपसुद्धा तुम्हाला खूप यूजफुल अशी झाली असेल तर वळूया पुढच्या टिपकडे तर आपण बऱ्याचदा वेगवेगळे पराठे करून पाहतो वेगवेगळ्या पद्धतीने करून पाहतो तर मी तुम्हाला अगदी युनिक असा पराठा इथे आज शिकवणार आहे तर पहा इथे मी एक उंडा घेऊन पोळी छान अशी लंबगोल अशी लाटून घेतलेली आहे आणि त्यावर एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे हवं तर तुम्ही यावर बटरसुद्धा लावू शकता काही हरकत नाही तर आता छान लावल्यानंतर थोडंसं पीठ आपल्याला छान भुरभुरून घ्यायचं आहे आणि पहा चाकूमध्ये चाकू घेतलेला आहे सॉरी चाकू घेतलेला आहे आणि चाकूने अशा प्रकारे आपल्याला साईडला कट देऊन घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चारही बाजूने मी चार कट दिलेले आहेत आणि सा वरच्या साईडने दोन कट दिलेले आहेत तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा अशा प्रकारे आपल्याला या पराठ्याला छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये स्टफिंगसुद्धा भरू शकता वेगवेगळ्या प्रकारची खूप छान होतो आणि खूप लेयर्स पडतात आता आपण चार लेयरवाली पाच लेयरवाली पाहिलेले आहेच पराठा पण तुम्ही ह्या पराठ्याचे अगदी अनगिनत असे लेयर आपले या पराठ्याचे तयार होतात तुम्ही नक्की एकदा बनून बहा लोणच्याबरोबर खूप छान लागतो किंवा तुम्ही चहाबरोबरसुद्धा हा पराठा एन्जॉय करू शकता तर पहा अशा प्रकारे हा जो पराठा आहे तो मी इथे छान असा व्यवस्थित असे त्याचे लेअर असे एकमेकांवर टाकून आता छान याला लाटून घेत आहे तर पहा अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडंसं पीठ टाकून हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने इथे मी हा पराठा जो आहे तो लाटून घेत आहे साधारण इतका जाड मी ठेवलेला आहे कारण की पराठा थोडासा जाडच असतो तर आता हा तव्यावर टाकून आपल्याला छान असा दोन्ही बाजूने शेकून घ्यायचा आहे तर आता वरून थोडंसं तूप आपल्याला टाकायचं आहे म्हणजे काय होईल की हा पराठा जो आहे तो छान असा क्रिस्पी व्हायला मदत होते दोन्ही साईडने मी इथे आता तूप लावून घेणार आहे आणि त्यानंतर अगदी छान तुम्हाला जर कडक आवडत असेल तर थोडासा कडक घ्या चहा बरोबर लोणच्या बरोबर अगदी कशाबरोबरही खा तुम्ही खूप छान लागतो मस्त असा तयार पण होतो खूप छान लेअर पडतात याला तर पहा आता याला दोन्ही साईड मी तूप लावून छान असा मी कडक थोडासा करून घेणार आहे छान क्रिस्पी असा छान लागतो पहा इथे छान आता दोन्ही बाजूने मी भाजून घेत आहे आणि त्यानंतर हा पराठा जो आहे तो आपल्या खाण्यासाठी तयार होतो आता हा पराठा छान मी कडक करून घेतलेला आहे थोडासा कडकच छान लागतो आणि पहा आता हे लेअर मी तुम्हाला दाखवत आहे खूप छान लेअर्स याला पडलेले आहेत नक्कीच तुम्ही पुढच्या वेळेस हा पराठा नक्की बनवून पहा तर पहा आपण बऱ्याचदा काय करतो की अशा प्रकारचे खजूर विकत आणतो ह्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये असतात आणि प्लस ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा असतात तर ते आणल्यानंतर तसेच न ठेवता तुम्हाला अशा प्रकारे एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित सेफसुद्धा राहतात आणि खराबसुद्धा होत नाहीत तर पहा अशा प्रकारे हे जे खजूर आहेत ते मी एका भरणीमध्ये काचेच्या जर असेल तर अजूनच छान तर अशा प्रकारे एका आपल्याला डब्यामध्ये हे भरून ठेवायचे आहेत काचेच्या विशेषतः आणि त्यानंतर पहा अशा प्रकारे हे जे खजूर आहेत ते तुमचे खूप जास्त दिवस टिकतील आणि ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा राहणार नाहीत आता पाहूया पुढची टीप आता आपण पुढच्या टीपमध्ये पाहणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने एक छान असं स्वीट्स आणि ते सुद्धा हेल्दी कसं बनवायचं तर पहा मी इथे पाव कप जो आहे तो इथे दलिया घेतलेला आहे आपण ज्याला गव्हाचा भरडा म्हणतो त्याला छान असं मी भाजून घेतलेलं आहे म्हणजे मी भाजूनच ठेवलेला अस असतो माझा नेहमी कारण की त्याला कीड लागू नये म्हणून त्यामुळे आता इथे छान पुन्हा एकदा मी, एक मी थोडंसं तूप टाकून यामध्ये भाजून घेतलेलं आहे साधारण एक चमचा तूप मी इथे टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो भरडा आहे तो शिजण्यासाठी अर्धा कप अर्धा ते पाऊन कप आपल्याला पाणी इथे लागणार आहे आणि यामध्ये आपल्याला हा जो भरडा आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे जो आपली जी तयार होणारी जी खीर आहे या गव्हाच्या भरड्याची खूप छान अशी तयार होते आणि झटपटसुद्धा होते जर या पद्धतीने जर केली तर तर पहा आता हा जो भरडा आहे त्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि हा जो भरडा आहे तो शिजून इथे तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे जेवढेही तुम्हाला पातळ बनवायचे असेल घट्ट बनवायचे असेल मी अगदी अंदाजाने बनवलेली आहे तरी मी इथे दीड ते पावणे दोन कप दूध टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला छान अशी इथे उकळी आणून घ्यायची आहे दुधाला म्हणजे काय होईल की आ, दूधसुद्धा छान उकळलं जाईल आणि त्यामध्ये छानसं व्यवस्थित ते भरड्यामध्ये त्या मिक्स होईल आता ही गव्हाची खीर आहे आपण ही बनवतोय गव्हाची खीर तर आता पहा हे छान उकळलेलं आहे आता यामध्ये मी वेलची पावडर आणि त्यामध्ये थोडंसं मी जायफळ टाकून घेतलं होतं आणि साखर टाकून थोडंसं सा मी कुटून घेतलं होतं तर पहा आता थोडंसं खोबऱ्याचा किस यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर तुम्ही हवं तर यामध्ये काजू बदाम पिस्ता जेही तुमच्या घरात उपलब्ध ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकता तर मी अगदी साधी साधी अशी बनवलेली आहे तुम्ही जर हवं असेल तर त्यामध्ये अजून काही ॲड करू शकता तुमच्या आवडीचे जेही ड्रायफ्रूट्स असतील फळं असतील थंड झाल्यानंतर फळं ॲड केले तरीही चालतात पण गरम यात करू नये तर पहा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये इथे मी गूळ टाकून घेत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ साखर टाकू शकता पण शक्यतोच जर गूळ टाकणार असाल तर गॅस बंद केल्यानंतरच टाका इथे मी दोन ते तीन चमचे गूळ टाकून घेतलेला आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर जर टाकली तर चालू गॅसमध्ये टाकली तरी काही हरकत नाही दूध बिलकुल फाटणार नाही पण काय होतं जर गरम यामध्ये आपण जर गूळ टाकला तर नक्कीच यामध्ये दूध असतं आणि खीर फाटण्याची शक्यता असते म्हणजे दूध फाटण्याची शक्यता असते तर पहा आपली ही जी खीर आहे इथे तयार झालेली आहे अगदी लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी जर त्यांना गोड आवडत असेल तर हे अगदी हेल्दी पण आहे पोटभरीचं पण आहे आणि तितकंच पौष्टिकसुद्धा आहे तर नेक्स्ट टाईम तुम्हाला जर तुमच्या मुलांना गोड आवडत असेल तर ही खीर नक्की तुम्ही बनवून द्या खूप पौष्टिक आहे आणि खूप चवीला खूप सुंदर अशी लागते तर पाहूया आता आपण पुढची टीप तर पुढच्या टीपमध्ये आपण पाहतोय अगदी तुम्ही वर्किंग वुमन असाल त्यांच्यासाठी किंवा जे होममेकर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे तर पहा अगदी अतिशय महत्त्वाची आणि खूप छान अशी टीप आहे नक्कीच खूप उपयोगातील सगळ्यांच्याच तर पहा पॅन घेतलेला आहे मी एक लोखंडी त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे साधारण एक चमचा आणि थोडासा हिंग टाकलेला आहे आता यामध्ये तीन ते चार कांदे मी छान चिरून घेतलेले आहेत मध्यम साईजचे कांदे होते आणि ते उभे कापलेले आहेत आता हा कांदा जो आहे तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे यावर पहा अशा प्रकारे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि शक्यतो लोखंडाचा तवा घेतला तर अजूनच छान पटकन कांदा परतला जातो आणि पहा आता हा जो कांदा आहे तो छान इथे परतला गेलेला आहे आणि कांदा थोडासा आपल्याला काळा करून घ्यायचा आहे म्हणजेच आपण इथे भाजीचं जे आहे ते वाटण बनवतो आहे अगदी इन्स्टंट आणि अगदी स्पेशल वाटण आहे तुम्ही हे वाटण नक्की बनवू पहा नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगाल खूप सुंदर वाटण इथे तयार हो होतं आपलं जे आपण बनवत आहोत तर पहा इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दीड चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर हे जे आपण जे वाटण बनवत आहोत त्यामध्ये हे जे खूप डाळ जी आहे हरभऱ्याची ती खूप छान असा रोल प्ले करते म्हणजे त्यामुळे खूप छान असं आपल्या भाजीला चव येते तर पहा आता थोडंसं तेल टाकून हे मी छान असं परतून घेत आहे कांदा थोडंसं साईडला करायचं आहे आणि हे टाकून छान परतून घ्यायचं आहे आता एक चमचा मी इथे तीळ टाकलेले आहेत आणि इथे तुम्हाला वेलची टाकून घ्यायची टाक आहे पण वेलची कोणती टाकायची आहे साल म्हणजे त्याचे सालच फक्त आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि बेडगी मिरची होती माझ्याकडे म्हणून मी इथे टाकलेली आहे अदरवाईज नाही टाकली तरीही चालेल आणि यामध्ये साधारण दोन चमचे मी इथे धणे टाकून घेतलेले आहेत धणे ऑलरेडीच माझ्याकडे भाजलेले होते त्यामुळे मी जास्त भाजलेले नाही आहेत जर तुमच्याकडे भाजलेले नसतील तर थोडे अजून थोडा वेळ तुम्ही परतून घेऊ शकता आता ते सगळं बाजूला करून मी यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे तर तो सुद्धा साधारण तीन चमचे असेल तर आता हा सुद्धा छान मी इथे परतून घेत आहे तर पहा फक्त हे जे प्रका हे जे वाटण आहे ते साधारण चार ते सहा भाज्या तुमच्या होतील तर एक चार माणसांचं जर तुमचं कुटुंब तुम असेल तर तर अतिशय छान अशी ही वाटण तयार होतं तर यामध्ये आता मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत वाटणामध्ये आणि कडीपत्ता आहे काही तर आता हे वाटण थंड होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि त्यामध्ये साधारण मुठभर कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि आता हे कोरडं आपल्याला सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे पुन्हा आता मी तुम्हाला दाखवत आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण पावकप इथे पाणी मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी हे वाटून घेणार आहे असंच मी पावकप पाणी पुन्हा एकदा टाकलेलं आहे दोन वेळा आणि त्यानंतर छान असं वाटण इथं तयार झालेलं आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे साधारण दोन चमचे आणि त्यामध्येच आपल्याला हा वाटलेला जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल असा मसाला जर आपण परतून ठेवला तर तो साधारण दहा ते बारा दिवस अगदी फ्रीजमध्ये व्यवस्थित असा टिकतो आणि त्यापेक्षा जास्त दिवस तुम्हाला टिकवायचा असेल दी तर तुम्ही तो फ्रीजरला ठेवू शकता पण फ्रीजमध्ये सुद्धा अगदी दहा दिवस व्यवस्थित टिकतो आठ ते दहा दिवस तर पहा इथे छान असं आपल्याला याचं पाणी छान आटेपर्यंत छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा जो मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे आता काही बेसिक मसाले यामध्ये मी टाकून घेत आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा गरम मसाला टाकून पुन्हा पहा आता आ, हे जे छान परतून मी घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकाल की आ, हे जे वाटण आहे ते तेल छान सोडत आहे छान परतल्यानंतर असं तेल सोडायला लागलं ला वाटण की खाली घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला छान परतला असं समजायचं आणि त्यानंतर आपल्याला हा जो मसाला आहे तो थंड करून घ्यायचा आहे तो मी त्याच भांड्यामध्ये ठेवला होता आणि त्यानंतर एका स्वच्छ डब्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे तो अशा प्रकारे भरून ठेवायचा आहे म्हणजे तो खूप जास्त दिवस टिकतो या मसाल्याला जर तुम्ही बनवून ठेवला तर तुमचं सकाळचं जे काम आहे डबे सकाळी सकाळी अगदी आपल्याला सगळ्यांनाच घाई असते त्यावेळी अगदी रस्सा भाजी तुम्हाला बनवायची असेल आणि खूप वेळ नसेल तुमच्याकडे तर नक्कीच हे वाटण तुम्हाला खूप मदत करतं तर पहा अशा प्रकारे हा डबा बंद मी केलेला आहे आणि त्यानंतर मी इथे फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे आता यापासून तुम्ही भरपूर अशा भाज्या बनवू शकता वटाणा बटाटा शेवग्याच्या शेंगा अगदी पाथळ कुठल्याही कडधान्य तुम्ही बनवू शकता काळ्या मसाल्याची खूप छान होतात अगदी तुम्ही पन्नासपेक्षा भाज्या जास्त या वाटणापासून बनवू शकता तर पहा आता भाजी कशी बनवायची ते सांगते तर पहा एक चमचा मी तेल घेतलेला आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली अशी जर कोथिंबीर तेलामध्ये टाकली ना तर भाजीची चव पहा तुम्ही किती सुंदर येते नक्की करून पहा तर आता यामध्ये मी फक्त एक चमचा मसालाच यातला घेतलेला आहे आणि हा मसाला तर परतलेला आहेच तर यामुळे जास्त परतायची गरज नाही तर यामध्ये आता थोडा मसाला मी टाकून घेतलेला आहे थोडं तिखट टाकलेला आहे थोडासा गरम मसाला मी टाकलेला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आता या शेवग्याच्या शेंगा मी छान अशा प्रकारे कापून घेतल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये मी टाकून घेत आहे आणि यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत आणि आता ही भाजी कशी बनवायची आहे ते नीट पहा आणि म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारे करता येईल आणि त्याची भाजीसुद्धा तुमची खूप छान होईल आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे जेवढा तुम्हाला पातळ हवी असेल भाजी किती बनवायची आहे क्वांटिटीमध्ये तर त्या अंदाजाने घेऊ शकता आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलेलं आहे मी साधारण पाव कप त्यामध्ये मी थोडंसं लसूणसुद्धा टाकला होता बरं का कूट बनवताना थोडंसं लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या चार ते पाच आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवायचंच राहिलं जेव्हा मी वाटण तयार केलं त्यावेळी त्यामध्ये मी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे तर वाटण बनवताना नक्की तुम्ही मीठ जेव्हा तुम्ही मिक्सरला बारीक कराल त्यावेळी नक्की मीठ टाका आणि आजचा हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल आहे की नाही ते मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद